जन्मदात्या बापानंच आपल्या मुलीवरती बलात्कार करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील वडगाव बांडे इथे घडली आहे. या प्रकरणी नराधम बापाला यवत पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 सुमारास ही घटना घडली आहे. वडगाव बांडे येथील एका नराधम बापानं स्वतःच्या मुलीवरतीच बलात्कार केला आहे. स्वतःच्याच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आईच्या फिर्यादीवरनं यवत पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी तात्काळ त्या नराधम बापास अटक केली आहे. या घटनेचा तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे हे करत आहेत. सायंकाळी 6 वाजता वडगाव बांडे येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी अत्याचार केला म्हणून त्या मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडे तपास करीत आहेत. संजय सोनवणे, C24 तास, दौंड.